वय झालं म्हणून हळहळ करणारे बरेच, पण आयुष्याच्या संध्याकाळीही प्रत्येक क्षण भरभरून जगणारे तसे थोडेच, आणि त्यापैकीच एक पुण्यामधल्या निरुपमा भावे. पाहूया सध्या त्या कसली तयारी करतात. पुण्यात प्रभात रोडवर राहणाऱ्या या निरुपमा भावे पुण्यातल्या सायकल ट्रॅकवर येऊन त्या नियमितपणे सायकलिंगचा सराव करतात. फक्त पुणेच नाही तर पुण्याच्या आजूबाजूचं कामशेत, नगर, रांजणगाव ही ठिकाणंही त्यांनी सायकलवरून पालथी घातली आहेत. त्यांची सगळी तयारी सुरू आहे ती पुणे ते कन्याकुमारी या सायकल सफारीसाठी. या प्रवासासाठी 19 डिसेंबरला त्या आपल्या 9 जणांच्या संघासह पुण्याहून रवाना होतील आणि 3 जानेवारीला कन्याकुमारीला त्यांचा प्रवास संपेल. वयाची 70 ही या प्रवासादरम्यान सायकलिंग करता करता साजरी होणार आहे. रोज 100 किलोमीटर 15 दिवस हे खरं माझ्यासाठी सुद्धा चॅलेंज आहे, पण मला 8 दिवसाचं काही वाटत नाही आहे. पण ह्या ज्या बाकीच्या माझ्याबरोबर येणाऱ्या आहेत त्यांनी कधी तेवढं केलेलं नाही आहे, त्यामुळे त्यांच्या प्रॅक्टिससाठी म्हणून आम्ही एक दिवस त्या एकीचं माहेरच नगरला आहे. आम्ही इथून नगरला पहिल्या दिवशी सायकलिंग केलं आणि दुसऱ्या दिवशी नगरहून पुण्याला सायकलिंग मिळालं. आणि मग त्यांचे जरा पायबी धरले, पण माझे काही आणि आम्ही जसं जसं सायकलिंग करायला लागलो तसे आमचे जे सायकलचे डॉक्टर मित्र होते ते म्हणले नुसतं सायकलिंग नाही, जिम जॉईन करायला पाहिजे. जिममध्ये त्या आपल्या मसल्सना हे मिळतं, स्ट्रेंथ मिळते, त्यामुळे मग मी जिम पण जॉईन केलं. वयाच्या 70 मध्ये अत्यंत सुदृढ आणि उत्साही असणाऱ्या निरुपमा भावे यांनी 18 वर्षांपूर्वीपासून सायकल चालवायला सुरुवात केली. पुण्यातल्या सायकल प्रेमींबरोबर त्यांना वाघा बॉर्डर ते अमृतसर अशा सायकल सफारीत एकदा सहभाग घेता आला. हा पहिला सायकल प्रवास निरुपमा यांच्यासाठी एक वेगळा अनुभव ठरला. त्यानंतर त्यांना सायकल सफारीच्या वेडानं झपाटलं. त्यानंतर त्यांनी राजस्थान, सौराष्ट्र, भुवनेश्वर, लेह, लडाख अशा वेगवेगळ्या ठिकाणी सायकलवरून प्रवास केला. त्या रोज सायकल चालवणं हेच त्यांच्या फिटनेसचं रहस्य असल्याचं सांगतात. 50 मला असं स्ट्राईक झालं की आपण सायकल चालवली तर आपली तब्येत कायम चांगली राहील, आणि तेव्हापासून सायकल चालवायला सुरुवात केली आणि तब्येती म्हणजे छानच आहे. दरवर्षी कुठेतरी सायकलने जात असतो आम्ही, एका प्रांतामध्ये जातो आणि सायकल करतो, म्हणजे असं सायकलनी ट्रेननी कुठेतरी जातो त्या प्रांतात सायकलिंग करतो एक आठवडाभर आणि मग परत ट्रेनमध्ये सायकली घालून परत आणतो. सायकल प्रवासाच्या पुढे जाऊन ट्रायथलॉन यासारख्या स्पर्धेत उतरण्याची त्यांची इच्छा आहे. त्यासाठी त्या सध्या पोहणं आणि जिम मध्ये प्रशिक्षण घेत आहेत. एकदा डायथलॉन केली, आधी पळायचं मग सायकलिंग करायचं आणि मग परत पळायचं, तर डायथलॉन केलं. पण आता माझी ट्रायथलॉन करायची इच्छा आहे, त्याच्यासाठी मी स्विमिंगची प्रॅक्टिस करते आहे आणि पुढच्या वर्षाच्या ट्रायथलॉनमध्ये भाग घ्यावा असा माझा विचार आहे. एकेकाळी सायकलिंगचं शहर अशी ओळख असणाऱ्या पुण्यामध्ये आज वाहनांची संख्या वाढतीये, तर दुसरीकडे पुणेकर सायकल चालवण्याबरोबरच फिटनेसच्या बाबतीतही उदासीन झालेले दिसतात. मात्र 70व्या वर्षातही सायकल चालवणाऱ्या भावे आजींनी एक वेगळाच पायंडा पाडलाय. गरज आहे तो पुढे नेण्याची. अश्विनी पवारसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, पुणे.